तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 60 पाहूयात। तर यामध्ये तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं होतं, होमवर्कसाठी तुम्ही केलात, हेच माझी अपेक्षा आहे की तुम्ही घरी बसून प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 60 तुम्ही घरी बसून केलात हे मी समजून घेतो। तर तरी पण तुम्ही सुद्धा सॉरी प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 60 याचं अनालिसिस पाहूया। तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 51 क्वेश्चन नंबर 51 यामध्ये काय लॉजिक आहे, म्हणजे यामध्ये सेम आकृती ऑप्शन ए बी सी डी मध्ये कुठे सेम आकृती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची होती। तर यामध्ये आपण लक्षात घेऊया, तर आकृती पहा, प्रश्न आकृतीमध्ये दिलेली जी आकृती आहे त्यामध्ये पहा स्टेप नंबर 1 यामध्ये पहा हा जो चौकोन दिसतो यामध्ये काही डॉट्स डार्क डॉट दिसत आहेत का तुम्हाला? नाही। ऑप्शन ए मध्ये आहे का डार्क डॉट? नाही। ऑप्शन बी मध्ये डार्क डॉट आहेत का? नाही। ऑप्शन सी मध्ये डार्क डॉट आहे का? आहे। त्यासाठी ऑप्शन सी आता एलिमिनेट झालेला आहे, त्याचा विचार करायचा नाही, कारण प्रश्न आकृतीमध्ये इथे डॉट्स दिसते का मध्ये? नाही। इथं आहे का? आहे। त्यासाठी प्रश्न ऑप्शन सी हे आपल्यासाठी आता एलिमिनेट झालेला आहे, राईट। तर आता आपण जाऊया स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 2 कडे जाऊया। स्टेप नंबर 2 कडे पाहत असताना तुम्ही पहा, पहिल्यांदा हा मोठा असा सर्कल आहे बरोबर, त्यामध्ये चारी साइडला हे चार डॉट दिलेले। तर आता आपण स्टेप नंबर 2 मध्ये ह्यानुसार चारी साइडला चार डॉट्स आहेत का पाहूया। ऑप्शन ए मध्ये पहा 1 2 3 4 चारी पण दिशेला आहे, ठीक आहे। ऑप्शन बी कडे चला 1 2 3 4 ठीक आहे, ऑप्शन बी मध्ये पण आहे। ऑप्शन डी कडे चला 1 2 3 4 ठीक आहे। तर आता स्टेप नंबर 2 मध्ये काय कुठला ऑप्शन इलिमिनेट झालेला आहे का आपल्या मध्ये? नाही। आता स्टेप नंबर 3 पाहूया। स्टेप नंबर 3 मध्ये पहा, जसे डॉट्स सर्कल मध्ये ह्या साइडला होते बरोबर, तर हा जो मध्ये जो स्क्वायर आहे तो स्क्वायर मध्ये पण जे डॉट्स आहेत याच पद्धतीमध्ये आहेत बरोबर, एकमेकांच्या सोबत आहेत का? चार डॉट्स आहेत हे पहा, राईट। ऑप्शन ए मध्ये आहेत का? आहेत, चारी पण साइडला आहेत। ऑप्शन बी कडे लक्षात घ्या, ऑप्शन बी कडे 1 आहे 2 आहे 3 आहे पण इथं या साइडला आहे का? नाही, इथे हे रिकामी जागा आहे, त्यासाठी ऑप्शन बी आपल्या ऑप्शन बी आता आपल्यासाठी इलिमिनेट झालेला आहे। तर ऑप्शन डी कडे चला, ऑप्शन डी कडे चार डॉट्स आहेत का? आहेत, पण ऑप्शन डी कडे पाहत लक्षात घ्या, ऑप्शन डी मध्ये आणि ऑप्शन ए मध्ये काय फरक आहे? ऑप्शन डी कडे पूर्णपणे लक्षात द्या, इथे हे जे डॉट दिसत आहे तुम्हाला पूर्णपणे डार्क केले 1 2 3 4 पण हा जो पार्ट आहे त्याला ही जी रेषा गेलेली आहे, ही रेषा जी आहे ते ऑप्शन डी मध्ये आहे का चेक करा बरं। ऑप्शन डी मध्ये ती रेषा आहे का? नाही। ऑप्शन डी मध्ये ती रेषा आहे का? नाही। त्याच्यासाठी ऑप्शन आपल्याला क्वेश्चन मध्ये कशी दिलेली आहे ती रेषा, या पण इथे पहा क्वेश्चन मध्ये दिलेली आहे का ती रेषा? आहे, दिलेली आहे। तर ऑप्शन डी मध्ये ती रेषा आहे का? नाही। तर ऑप्शन डी ला पूर्णपणे डिलीट करायचं। त्यासाठी प्रश्न क्रमांक 51 चा आन्सर काय असणार आहे? ए असणार आहे। प्रश्न क्रमांक 51 चा आन्सर ला ए पूर्णपणे गोल करायचंय आणि प्रश्न क्रमांक 52 कडे चलायचंय। प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 52 पाहूयात। क्वेश्चन 52 हे पहा, आता आपण पाहिलं होते पूर्वीच्या लेक्चरमध्ये, यासाठी असं आपण हे क्रॉस मध्ये सिंग फुटल्यासारखं बोललो होतो आपण, तसंच या फिगरमध्ये या प्रश्नाकृतीमध्ये काय आहे पहा, सेमच आहे, फक्त त्यावेळेस इथे टॉप्सला होते पण इथं कसं आहे आता एक टॉपला आहे आणि एक बॉटमला आहे, राईट, आणि ह्याचा कर्व कसा आहे या दिशेने बरोबर, राईट। तर पहिल्या स्टेपमध्ये आपण हे पहिल्यांदा चेक करूया ऑप्शन ए बी सी डी मध्ये ते सेम आहेत का, हे जे कर्व दिसत आहे तुम्हाला बरोबर, एक अप्सला आहे एक डाऊनला आहे, कुठल्या साइडला? लेफ्ट साइडला, राईट। तर लेफ्ट साइडला असताना हे या फिगरमध्ये आहे का? आहे, इथं आहे, इथं पण आहे, ठीक आहे। ऑप्शन बी कडे लक्षात घ्या, आपल्याला बाण पाहिजे होता का? नाही। आपल्याला बाण पाहिजे का? नाही। या साइडचा थोडासा राउंडेड पॉइंट मध्ये पाहिजे होता, पण राउंडेड पॉइंट मध्ये आहे का? इथं नाही, इथं बाण आहे, दिसते का आहे तुम्हाला बाण? आपल्याला बाण पाहिजे का? नाही। इथे पहा पूर्णपणे नाही, बाण पाहिजे का? आपल्याला नाही पाहिजे। तर ऑप्शन बी हे आता आपल्यासाठी इलिमिनेट झालेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये। तर ऑप्शन सी कडे चला, आपल्याला जसा पाहिजे होता असा कर्व मध्ये इथं आहे का? दोन्ही साइडला अप्स अँड डाऊन्सला आहे,
आपला पण आहे आणि डाऊनला पण आहे, ठीक आहे. तर ऑप्शन डी कडे चला. ऑप्शन डी कडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात येईल तिथे अशी एक रेष दिल्यासारखे दिसते, बरोबर. ही अशी रेष तर आपल्याला तसं पाहिजे का? नाही. तर त्यासाठी ऑप्शन डी पण आता आपल्यासाठी इलिमिनेट झालेला आहे, त्याचा विचारच करत नाही. तर प्रश्न स्टेप नंबर वन मध्ये ऑप्शन बी आणि डी इलिमिनेट झाले, तर आता ऑप्शन कुठले राहिलेले आहेत आपल्यासाठी? ए नाहीतर सी. आता आपला आन्सर काय असेल? ए नाहीतर सी मध्ये ह्या दोन्ही पर्यायापैकी एकच आन्सर असणार आहे. तर आता आपण लक्षात घेऊया, ही जी मधली जी डायग्राम मधली जी आकृती आहे त्यामध्ये पहा, हे असा कर्व दिलेला आहे, बरोबर. या कर्वला दोन असे छोटे छोटे सर्कल दिले आहेत. तर हे जे दिले आहे ते ऑप्शन ए आणि सी मध्ये चेक करूयात आहे का नाही. ऑप्शन ए मध्ये पहा तुम्ही दिलेलं आहे का दोन्ही पण साईडला, वरती आपला पण आहे डाऊनला पण आहे, दोन या पद्धतीमध्ये आहे. ऑप्शन सी मध्ये चेक करा, इथं काहीच नाहीये, पूर्णपणे रिकामी आकृती आहे ती. त्यासाठी प्रश्न क्रमांक 52 मध्ये ऑप्शन सी हे इलिमिनेट झालेलं आहे आणि त्याचा राईट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 53 पाहूया. कारण आतापर्यंत आपण 52 क्वेश्चन पाहिले आहे, त्यासाठी तुम्हाला हे सर्वात लवकरात लवकर आलं पाहिजे याची काळजी घ्या. थोडेसे प्रॅक्टिस करण्याची प्रॅक्टिस घरी बसून व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला लगेच लगेच लक्षात येईल. कारण आपण पूर्ण प्रश्न पूर्ण जेवढे काही प्रश्न आहे क्वेश्चन्स आहेत या नवनीत बुक्समध्ये, ह्या नवनीत बुक्समध्ये जेवढे काही प्रश्न आहेत त्या पूर्ण प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण देतोय. त्यासाठी पूर्णपणे पूर्ण व्हिडिओ पाहत चला, त्यामध्ये तुम्हाला हे आकृती प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती म्हणजे सेम काय आहे पण तेच ऑप्शन का करेक्ट आलेलं आहे याची पण काळजी घेत चला. ऑप्शन कसे कसे आपण इलिमिनेट करतोय, आपण हा ऑप्शन का नाही तो ऑप्शन नाही काय हे पण स्पष्टीकरण देतोय. तसा प्रश्न क्रमांक 53 कडे पाहूया. स्टेप नंबर 1, आता पहा हा जो डार्क इला पार्ट आहे, बरोबर, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, हा कसा आहे, बरोबर, या पद्धतीमध्ये आहे. पहा राईट, हे तर डार्क इला पार्ट आहे. बरोबर, तर हा कसा आहे इथे या पद्धतीमध्ये, हा डार्क केला इथे 1, 2, 3, 4. तर हाच पार्ट ए मध्ये आहे का? आहे, चेक करा. इथे पण डार्क केला आहे 2, 3, 4 आहे. पण ऑप्शन बी कडे पाहताच तुम्हाला लगेच लक्षात येईल तिथं कुठला पण शेडेड पार्ट नाहीये, शेड केलेला पार्ट दिसतो का इथं? नाहीये. तर ऑप्शन बी आता आपल्यासाठी इलिमिनेट झालेला आहे, त्याचा विचारच करायचा नाही ऑप्शन बी चा. तर ऑप्शन सी कडे चला. ऑप्शन सी कडे पाहता तुम्हाला लगेच सॉरी ऑप्शन सी कडे पहा. ऑप्शन सी कडे पहा, हा जो वरचा जो पार्ट आहे तो एकदम रिकामा आहे, तोच पार्ट त्यांनी काय केला डाऊन साईडला शेड केलेला आहे. पण आपल्याला तसा पाहिजे का? नाही. आपल्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर या साईडला पाहिजे. पण तिथं कसं आहे, तर डाऊन्सला केलंय, त्यासाठी ऑप्शन सी हे आता आपल्यासाठी इलिमिनेट झाले, त्याचा विचार करायचा का? आता नाही. ऑप्शन डी कडे चला. ऑप्शन डी कडे जाताच तुम्हाला जसा इथे डाऊन्सला केलाय तसा इथे यांनी काय केलाय, अप साईडला केलाय. हे पहा, इथे अप साईडला केलेला आहे त्यांनी पार्ट. त्यासाठी ऑप्शन डी आता आन्सर असणार आहे का? नाही. स्टेप नंबर 1 मध्ये प्रश्न क्रमांक 53 चा आन्सर आलेला आहे, तिथे आन्सर काय आहे? ऑप्शन ए. अशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या लवकरात लवकर ह्या चॅप्टर म्हणजे जितके काही क्वेश्चन येतील 4 क्वेश्चन, त्यामध्ये तुम्ही 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, पूर्णपणे मार्क दिले. 4 क्वेश्चन 5 मार्क असं असतात, त्यासाठी पूर्ण 5 मार्क घेण्याची प्रॅक्टिस करा. आता प्रश्न क्रमांक 54 पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 54 पाहताने आपली पद्धत जसं की स्टेप नंबर एक मध्ये पाहे आपण टॉपच्या साईडने जाऊया. हा पूर्णपणे तर डार्क केलेला पार्ट दिसतो का असा, बरोबर. दुसरा पण पार्ट कसा आहे, असा डार्क केलेला पार्ट आहे, बरोबर. हा दोन पार्ट झाले डार्क केलेले. नंतर कसा आहे, हा बाण आहे तो पण कसा आहे, असा डार्क केलेला बाण आहे, राईट. तर आता हेच सिक्वेन्स ऑप्शन ए बी सी डी मध्ये आहे का ते चेक करूया. पहिल्यांदा कसं आहे, दोन डार्क आहेत आणि दोन डार्क केलेले गोल आहेत आणि नंतर एक ट्रायंगल आहे डार्क केलेला. तर हेच ऑप्शन ए बी सी डी मध्ये आहे का पाहू चेक करूया. इथे पहा, पहिल्यांदा पार्ट आहे दोन्ही पण डार्क केलेले गोल आहेत आणि इतर जो बाण दिलेला आहे तो पण आहे, ठीक आहे. ऑप्शन बी कडे चला. एक आहे डार्क केलेला गोल आणि नंतर दोन बाण आहेत, त्यासाठी आपल्याला तसं पाहिजे का? नाही. आपल्याला कसं पाहिजे, या पद्धतीमध्ये पाहिजे, बरोबर.
ही जी पद्धत आहे यापण दोन दोन सर्कल डार्क केलेले आणि एक बाण पाहिजे, पण इथं कसं आहे एक गोल आहे आणि दोन डार्कले बाण आहे, त्यासाठी ऑप्शन बी आता एलिमिनेट झालेला आहे, त्याचा विचार करायचा का नाही. ऑप्शन सी कडे चला, ऑप्शन सी कडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात येईल तिथं जर असे गोल केलेले पार्ट तर नाहीच आहेत. ए पहा आहेत का इथं, नाही तिन्ही पण काय बाण आहेत, त्यासाठी ऑप्शन सी हे तुमच्यासाठी आता एलिमिनेट झालं आहे, त्याचा विचारच करायचा नाही. तर ऑप्शन डी कडे पहा, ऑप्शन डी कडे पाहत असताना हा जो पार्ट आहे आपला, जो आपण ह्या दोन डॉट केले जे आहेत डार्क आणि हा ट्रायंगल आहे बाणासारखा, हा पाहिजे आहे का सेम आहे. हे पहा लक्षात घ्या तिथं आहे का आहे. त्यासाठी फर्स्ट स्टेप मध्ये काय झालंय पहा, ऑप्शन बी आणि सी, सॉरी ऑप्शन बी आणि सी हे इलिमिनेट झालेले आहेत, तर ऑप्शन ए आणि डी, आता ऑप्शन ए नाही तर ऑप्शन डी यापैकी तुमचा आन्सर असणार आहे. तर आता स्टेप नंबर टू पाहूया. स्टेप नंबर टू पाहत असताना आता जसं आपण बाणच्या अप साईडला जे पाहिले त्याचा ग्रुप बनवला होता, तसं आता आपण काय करूया डाऊन साईडचा ग्रुप करूया. म्हणजे डाऊन साईडला काय ग्रुप येतोय हे पहा. आता इथे कसं आहे, हे बाण आहे डार्क केलेला बरोबर राईट, हे असा बाण, नंतर दुसऱ्यांदा काय हा गोल आहे राईट. हे पहा हे डायग्राम काढतो मी छोटीशी, हे पहा ट्रायंगल आहे का, पहिल्यांदा ट्रायंगल आहे म्हणजे बाणासारखा बाण दिसतोय का असा, हा डाऊनला पाहतो हा पण डाऊनला पडतो, मध्ये काय असा पूर्णपणे डार्क केलेला गोल आहे. तर ही सिक्वेन्स ए आणि डी मध्ये आहे का ते चेक करूयात. पहिल्यांदा ए मध्ये चेक करा, पहिल्यांदा काय आहे बाण आहे, नंतर काय पूर्णपणे गोल केला आहे, नंतर काय पाहिजे होता आपण अजून आपल्याला आरोग्य पाहिजे होता खालच्या दिशेने पाहणारा बाण, पण इथं तसा आहे का नाही, तिथं काय दोन गोल पूर्णपणे गोल केले, त्यासाठी ऑप्शन ए आता आपल्यासाठी असणार आहे का योग्य आहे का नाही, ऑप्शन ए ला पण इलिमिनेट करायचं. आता आपला प्रश्न क्रमांक 54 चा आन्सर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यासाठी प्रश्न क्रमांक 54 याचा आन्सर काय असेल, डी असेल, याला पूर्णपणे गोल करायचंय आणि प्रश्न क्रमांक 55 कडे चलायचंय. क्वेश्चन नंबर 55 या आकृतीमध्ये पाहत असताना आपल्याकडे माहिती आहे लहान लहान मुली मेहंदी ते काढत असतात, त्यामध्ये मेहंदीमध्ये मेहंदी काढत असताना हातावरती जेव्हा मेहंदी काढताय आपण त्यामध्ये अशी डायग्राम अशा अशा छोट छोटी आकृत्या काढतोय, असे जे फुलाची पाकळी काढतोय, कधी कोणाचं नाव काढत असतो या पद्धतीमध्ये. तसं हे क्वेश्चन त्याच पद्धतीमध्ये हा सर्वात सोपा क्वेश्चन आहे, याकडे पाहत असताना तुम्हाला लगेच लक्षात येईल किती अवघड आहे, पण हा तसा क्वेश्चन आहे का नाहीये. क्वेश्चन नंबर 55 याकडे तुम्ही लक्षात घ्या, ही जी मधली जी आकृती आहे मधला जो पार्ट आहे त्याकडे लक्षात घेऊन आपण स्टेप नंबर 1 कडे जाऊया. हा जो मधला पार्ट कसा आहे तो डायग्राम मध्ये पहा, हा जो मधला पार्ट आहे तो कसा केलेला आहे पहा, हे या पद्धतीमध्ये राईट दिसतंय का, पहिल्यांदा असा दिसला. मग आता खालचा पार्ट काढून घेऊ आपण, हे फुलाची पाकळी अशी, नंतर ह्या दिशेने पण या आहे. तर ह्या हा जो मधला पार्ट दिसतोय हा एवढा इतका असला, हा पार्ट आपल्याला ऑप्शन ए बी सी डी मध्ये आहे का तेच चेक करायचंय, कारण आपल्या पूर्ण आकृती ह्या थोडी कन्फ्युजन जाईल तुम्हाला, त्यासाठी हा जो पार्ट काढलेला आपण या पद्धतीमध्ये ऑप्शन ए बी सी डी मध्ये आहे का चेक करूया. ऑप्शन ए मध्ये चला तुम्ही, ऑप्शन ए मध्ये इथपर्यंत पार्ट ठीक आहे, पण खालची जी पाकळी होती ते पाकळी इथे आहे का हो, इथं नाही, इथं पूर्ण रिकामच आहे, त्यासाठी ऑप्शन ए आता असणार आहे का, त्यासाठी तुमचा आपलं योग्य आन्सर असणार आहे का नाही. तर ऑप्शन ए आता इथे पहिल्याच याच्यामध्ये इलिमिनेट झाले, तर ऑप्शन बी कडे जाऊया. ऑप्शन बी कडे लक्षात घ्या, ऑप्शन बी कडे जाताना ह्या मधला जो पार्ट आहे तो सेम आहे का, आहे सेम दिसतो, काहीच फरक नाहीये हा मधला जो पार्ट आहे काहीच फरक नाही. तर ऑप्शन बी ला लक्षात घेऊया आणि ऑप्शन सी कडे जाऊया. ऑप्शन सी कडे जाताना तुम्हाला लगेच लक्षात येईल, जसं ऑप्शन ए मध्ये आपण हा जो खालचा पार्ट होता इथला याच्यामध्ये काही डार्क केलेला पार्ट म्हणजे खालची जी पाकळी होती हे पाकळी दिलेली आहे का इथे, नाही हे पा इथे लक्षात घ्या नाहीये. त्यासाठी ऑप्शन सी पण आता इलिमिनेट झालेला आहे. आता ऑप्शन डी कडे जाऊयात. ऑप्शन डी कडे जात असताना आता इथे लक्षात घ्या, आपल्याला काय पाहिजे अशी ह्या प्रकारची पाकळी पाहिजे होती, पण तिथं तशी पाकळी आहे का पुढ्यासाठी अशी दिसते का नाही, इथे काहीतरी असा एरो दिसतोय हे असा, पण आपल्याला तसा पाहिजे का नाही, आपल्याला ह्या पद्धतीमध्ये पाहिजे, त्यासाठी ऑप्शन डी पण इथे इलिमिनेट झालेला आहे. त्यासाठी प्रश्न क्रमांक 55 याचा आन्सर काय असणार आहे, बी असणार आहे. हे एकदम सोपा क्वेश्चन होता, म्हणजे अशा टाइपचे जर क्वेश्चन्स आले तर तुम्हाला मधल्या पार्ट पासून सुरुवात करायची, म्हणजे स्टेप नंबर 1 मध्येच आपल्याला पूर्णपणे 3 ऑप्शन इलिमिनेट झाले आहेत. तर आता ऑप्शन इलिमिनेट झाले आहेत, त्यात आता आपण प्रश्न क्रमांक 56 पाहूया. क्वेश्चन नंबर 56
तुम्ही तुम्हाला जर थोडासा स्पीड वाटत असेल, स्पीड मध्ये होत असेल तर ठीक आहे. कारण कसे आता आपण क्वेश्चन क्रमांक 55 पाहतो, त्यासाठी आता ही स्पीड तुम्हाला येणे फार गरजेचे आहे. जर क्वेश्चन क्रमांक 1-2 असेल तर ठीक आहे, दमानं सांगितलं असतं, पण आता हे तुम्हाला सवय झाली असती. कारण आतापर्यंत तुमच्या हाताकडून 55 क्वेश्चन गेलेत, म्हणजे तुम्हाला 56 आणि 57 क्वेश्चनला विदिन सेकंदामध्ये सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. तसा प्रश्न कर, कारण मी तुम्हाला हे पहिल्यांदा घरी होमवर्क साठी दिलेलं आहे, आता हे फक्त रिव्हिजन आहे. त्यासाठी क्वेश्चन क्रमांक प्रश्न क्रमांक 56 कडे पाहूया. ही जे प्रश्नाकृती आहे हा थोडासा कन्फ्युजिंग, म्हणजे हा एकदम थोडासा डेंजर दिसतोय क्वेश्चन. म्हणजे यामध्ये पाहिजे यामध्ये काही दिसत नाही, यामध्ये तुम्हाला पार्ट 1, 2, 3, 4 असं काहीच करता येत नाही. तरी पण आपण करण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस करूया. क्वेश्चन ह्या क्वेश्चन मध्ये पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्ही लक्षात घ्या, आपण एखादी चौरस काढतो बरोबर, राईट? तर आपल्याला जर म्हणलं कोणी याचे दोन पार्ट कर बाबा म्हणलं, तर आपण काय करतो, सरळ एक रेष मारतो, त्याला दोन पार्ट म्हणतो. आपण त्याला म्हणून नाही ना, आता दोन नाही, आपल्याला चार पार्ट करायचे, तर आपण लगेच चार पार्ट करतो असे, राईट? तर हा तिथे पाहून चेक करूयात ना. आपण जे साधा साधा आपण घरी आणल्याच्या नंतर एखादी जर आपल्या इथं घरी एखादी चपाती नाहीतर एखादी भाकर असली, तर आपण त्याला पहिल्यांदा काय करतो, अर्धी करतो, नंतर काय करतो त्याच्या अजून अर्धी भाग करतो, म्हणजे चतकर चतकर भाग करतो. तसंच आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला तसंच करावं लागणार आहे, कारण ही आकृती थोडीशी वेगळी आहे. कारण हा प्रश्न क्रमांक 56 पासून जे आता थोडस हार्ट लेवल, म्हणजे हार्ट लेवल मध्ये येणार आहे, तर पहिल्यांदा आपण काय करू, यामध्ये हा पहिल्यांदा अर्धा पार्ट करूया बरोबर. या या पार्ट म्हणजे लक्षात घ्या, हे पा इथे पा, ही रेष कशी गेली आहे पा, दिसते का ही रेष सरळ सरळ गेली बरोबर, राईट? तर ही रेष जी गेलेली आहे सरळ ह्या पद्धतीमध्ये, तर ह्या रेष जी दिली आहे उभी, हा सर्कल हा चौरस आहे बरोबर, राईट? पहिल्यांदा आणि ही सरळ रेष गेली आहे, राईट? बरोबर. आणि दुसरी रेष कशी गेली आहे, ही सरळ राईट गेली आहे, राईट? असे चार पार्ट पाहिजे, जसं तुम्हाला इथं समजून सांगितलं होतं. तसंच ही जी आहे ऑप्शन A, B, C, D मध्ये आहे का चेक करूया. ऑप्शन बी ए कडे चला, हे इथं पहा, हे सरळ रेषा आहे का, ठीक आहे, या दिशेला आहे का, आहे, ठीक आहे, बरोबर आहे, जसा हा चौकोन आहे, ठीक आहे, हा झाला बरोबर आहे. तर ऑप्शन बी कडे चला, ऑप्शन बी कडे चलल्याच्या नंतर इथं आहे का, सेम आहे, ठीक आहे, बरोबर, राईट? तर आता ऑप्शन सी कडे चला, ऑप्शन सी कडे पण चला, ऑप्शन सी कडे पण सेमच आहे, पहा, राईट? आता ऑप्शन डी कडे चला, ऑप्शन डी कडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात येईल, हा जो पार्ट आहे, हा पार्ट पहा, आणि हा पार्ट, ह्या मधला पार्ट, हा मधला पार्ट, हा मधला पार्ट, यामध्ये किती मोठा फरक दिसतोय. इथे पहा, इथे कधी मोठमोठाले रेक्टॅंग्युलर झालेले दिसत आहेत, हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा, हा पहा, हा पहा, पार्ट पहा, पण इथे पार्ट दिसतो का तसा, काहीच नाही. त्यासाठी ऑप्शन डी, प्रश्न क्रमांक 56 ऑप्शन डी मध्ये हा पार्ट इलिमिनेट झालेला आहे. तर आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया, स्टेप नंबर सेकंड, ऑप्शन डी पहिल्या स्टेप मध्ये काय झालंय, डी ऑप्शन इलिमिनेट झालंय, तर सेकंड कडे जाऊया. तर लक्षात घ्या, तुम्हाला पाहताच लगेच लक्षात येईल, आता हा जो पार्ट आहे, राईट, आणि हा या साईडचा पार्ट आहे बरोबर. हा जो पार्ट जसा डॉट ने कनेक्ट केलेला आहे असे या पद्धतीमध्ये आहे, हे लेफ्ट साइडला या पद्धतीमध्ये आहे, राईट, आणि राईट साइडला पहा या पद्धतीमध्ये आहे, राईट, आणि हे मधून गेलेली आपली हे रेश, हा कसा आहे, एकदम स्ट्रेट आहे बरोबर. तर इथं पहा, तुम्ही इथं पाहत असताना ही जी आकृती आहे, हा जो पार्ट आहे लेफ्ट साइडचा, तो बरोबर आहे, ह्या पार्ट सगळा सेम टू सेम आहे, त्यात काहीच फरक नाही. पण तुम्ही जेव्हा हे लेफ्ट साइड कन्सिडर करा आणि हे राईट साइड कन्सिडर करा, तुम्ही जेव्हा राईट साइडला जाताल, तर हा जो पार्ट आहे इथे, हे लक्ष द्या, हा जो पार्ट आहे तो इथं थोडासा खाली आलेला दिसतोय, दिसतोय का, येते पहा तुमच्या बुक्स मध्ये पहा, हा जो पार्ट आहे थोडासा खाली आलेला आहे, तो आपल्याला पार्ट तसा चालेल का, नाही, कारण आपल्याला सरळ ह्या पद्धतीमध्ये पाहिजे. इथे लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे त्याला या पद्धतीमध्ये पाहिजे, इथं तसा आहे का, नाही, ते रेषा खाली आलेली आहे, त्यासाठी ऑप्शन ए पण आता आपल्यासाठी इलिमिनेट झालेलं आहे. तर ऑप्शन बी कडे जाऊया, ऑप्शन बी कडे जसं ह्या पद्धतीमध्ये चेक केले, आपण त्या पद्धतीमध्ये चेक करूया, याला लेफ्ट आणि हे राईट करूया. हा जो पार्ट आहे तो आहे का या पद्धतीमध्ये सेम टू सेम, जसा बनवला तसा आहे, हे पा, आहे का सेम टू सेम.
ऑप्शन डी कडे ऑप्शन याच्या राईट साइडला चालूया ह्या पद्धतीमध्ये आहे का आहे म्हणजे या सेकंड स्टेप मध्ये इथं बरोबर आहे तर आता ऑप्शन सी कडे जाऊया ऑप्शन सी कडे जात असताना तुम्हाला लगेच लक्षात येईल हा जो पार्ट आहे इथं पहा ही रेषा ही पूर्णपणे टच झालेली आहे का नाही ही पहा ही रेषा इथं टच झालेली नाहीये आणि ही पण रेषा इथली टच झालेली नाहीये हे थोडी पूर्ण आकृती मोकळी मोकळी दिसते रिकामी रिकामी दिसते याच्याकडे लक्ष द्या ही जी आकृती आहे इथली सॉरी एक मिनिट हा ठीक आहे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे एक मिनिट हा हे पहा हा इथे पूर्णपणे रिकामी दिसते आणि ह्या साईडला पण इथं पूर्णपणे रिकामी दिसते त्यासाठी ऑप्शन सी आता तुमच्यासाठी इलिमिनेट झालेला आहे तर इतका अवघड क्वेश्चन होता थोडासा हार्ड लेवलचा तो स्टेप नंबर 2 मध्ये झालाय म्हणजे तुम्हाला हा ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे तुम्ही पूर्णपणे ही आकृती पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करा काढून पहा ही आकृती आणि ही आकृती एकदम सेमच आहे ऑप्शन ए सी डी हे इलिमिनेट झाले त्यांचा काही विचारच करायचा नाही प्रश्न क्रमांक 56 चा आंसर काय असणार आहे बी असणार आहे तर आता आपण प्रश्न क्रमांक 57 कडे जाऊया प्रश्न क्रमांक 57 क्वेश्चन नंबर 57 ठीक आहे आता यामध्ये पाहत असताना स्टेप नंबर 1 ही जे आहेत हे पहा ही अशी रेष गेलेली आहे राईट नंतर ही अशी रेष गेलेली आहे पहिल्या छोटी नंतर मोठी नंतर छोटी नंतर मोठी नंतर छोटी नंतर मोठी नंतर छोटी असं बरोबर एक छोटी एक मोठी एक छोटी एक मोठी एक छोटी एक मोठी एक छोटी असे या पद्धतीने गेले तर हे छोटे रेषा किती आहेत 1 2 3 4 1 2 3 4 छोटे छोटे रेषा किती आहेत बाबा 4 रेषा आहेत आणि मोठे रेष किती आहेत 1 2 3 मोठे रेष किती आहेत 1 2 3 ठीक आहे मोठे रेषा 3 आहेत छोटे रेषा 4 आहेत तर ऑप्शन ए बी सी डी मध्ये चेक करूयात ऑप्शन ए मध्ये पहिल्यांदा काय करूयात छोटे रेषा 4 आहेत का चेक करा 1 आहे इथे तर रेषच दिसत नाहीये बरोबर इथे रेष दिसते का नाही ही रेष नाही इथे छोटी रेष इथे गायब आहे त्यासाठी ऑप्शन ए आता असणार आहे का आपल्यासाठी नाही तर ऑप्शन बी कडे चला ऑप्शन बी कडे पहा पहिल्यांदा छोटी आहे नंतर मोठी आहे हे छोटी रेष नंतर मोठी रेष नंतर हे छोटी रेष मोठी रेष छोटी मोठी छोटी आता इथे ही जी आकृती आहे प्रश्नाकृती ते प्रश्नाकृती आहे त्यासाठी आता हे योग्य पर्याय असू शकतो तरी पण आपल्याला काय करायचंय ऑप्शन सी आणि ऑप्शन डी पण चेक करायचे आता इथे पहा इथे तर पूर्णपणे रिकामच आहे पहिल्यांदा छोटी जी रेष पाहिजे होती आपल्याला हा या पार्टमध्ये छोटी रेष दिसते का नाही त्यासाठी ऑप्शन आता पुढचं चेक करायची काय गरज आहे का नाही तर ऑप्शन सी पण आता इथं आपल्याला इलिमिनेट झालाय त्याचा विचारच करायचा नाही ऑप्शन डी कडे चला पहिल्यांदा छोटी दिसते नंतर मोठी दिसते नंतर छोटी दिसते नंतर मोठी दिसते नंतर छोटी रेष दिसते नंतर मोठी रेष दिसते पण लास्टला इथं छोटी रेष पाहिजे होती पण तिथे आहे का तिथं नाहीये तर ऑप्शन डी पण आता इथे इलिमिनेट झालंय तर एका स्टेप मध्ये 57 चं आन्सर काय असणार आहे बी असणार आहे तर क्वेश्चन नंबर 57 याचा करेक्ट आन्सर बी असणार आहे त्यासाठी आता प्रश्न क्रमांक 58 कडे जाऊ क्वेश्चन नंबर 58 व्हिडिओ पॉज करत जा व्हिडिओला स्टॉप करत जा व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही अनालिसिस रिपीट रिपीट ऐकण्याचा प्रयत्न करत जा तुम्हाला जर फास्ट होत असेल तर तुम्ही थोडासा थांबून घेत जा व्हिडिओला पॉज करत जा आणि तुमच्या पुढे समोर ही बुक्स असायला पाहिजे कारण आपण सर्व काही जे काही घेतोय आपण जे प्रॉब्लेम्स घेतोय जे काही प्रश्न घेतोय जे क्वेश्चन्स घेतोय ते पूर्णच्या पूर्ण ह्या पुस्तक जे नवनीत प्रकाशनाचे बुक्स आहेत ते सर्व मार्केटमध्ये संपूर्ण दुकानावरती अवेलेबल आहे त्यासाठी हे बुक्स घ्या त्या बुक्स मधले जे आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय 20 स्पष्टीकरण देतोय याच्यामध्ये आपण तुमच्याकडून काय 1 रुपया पण घेत नाही हा घरी बसून तुम्ही अभ्यास करा कारण आपल्या देशावरती कोरोनाचं संकट आल्यामुळे आपण ही योजना सुरुवात केली आहे युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्हाला 1 रुपया द्यायचा नाही फक्त 5 झाला हे मॅथचे पण तुमच्याकडे लेक्चर त्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही जेव्हा प्ले लिस्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करा प्ले LIST प्ले लिस्ट म्हणून तिथे एक ऑप्शन असते पहिला ऑप्शन व्हिडिओ म्हणून असते व्हिडिओ व्हिडिओ बरोबर व्हिडिओ असतो प्ले लिस्ट असते चॅनल असते नंतर असे ऑप्शन्स असतात तर या ऑप्शन प्ले लिस्टला पूर्णपणे टिक क्लिक करायचं मग त्यामध्ये तुम्हाला मॅथचे लेक्चर असतील मेंटल अबिलिटी टेस्ट बुद्धिमत्ता चाचणी याचे पण लेक्चर असतील आणि इंग्लिशचे पॅसेज इंग्लिशचे आयएनजी ओके नंतर मराठी मराठी पण आहे असेल हे चारी पण तुम्ही
मॅथचा लेक्चर मॅथ वरती क्लिक करताल तर मॅथचे पूर्ण लेक्चर चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4 याचे पूर्ण व्हिडिओ, पार्ट 1, पार्ट 2 मेंटल लेव्हल टेस्ट त्याचे पूर्ण व्हिडिओ असतील. इंग्लिश वरती जाताल तर इंग्लिशचे पूर्ण पॅसेज समजून घातलेले, पूर्ण नवनीत प्रकाशनामध्ये जितके काही पॅसेज आहेत ते पूर्ण एक्सप्लेनेशन नुसार दिले, मराठीमध्ये पण तसंच केलंय. तर ह्या पद्धतीने तुम्ही जेव्हा प्लेलिस्ट मध्ये जाताल तेव्हा तुम्हाला हे पूर्ण पूर्ण दिसेल. नाही तर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव माहितीच आहे तुम्हाला, नवोदया मुखेड, नवोदया मुखेड म्हणून युट्यूबचं चॅनल आहे, त्यावरती क्लिक करा, त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेच आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे हा व्हिडिओ पाहत असताना पार्ट 1, पार्ट 2 हे सिरीज मध्ये पाहत चला, कारण त्याचा फायदा तुम्हाला होत जाईल. जर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन नंबर 58 कडे व्हिडिओ स्टार्ट करताल तर तुम्हाला काहीच समजणार नाही, कारण हा थोडासा लास्टचा व्हिडिओ आहे. त्यासाठी पूर्णपणे लक्षात घ्या आणि सबस्क्राईब करा. आता प्रश्न क्रमांक 58 ह्या जो चॅप्टर नंबर मधला आहे, जो लास्टचा तिसरा क्वेश्चन आहे, बॉटम थर्ड लास्ट आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपली पहिली स्टेप, इथे काय दिसते हो, बेरीजचे दोन चिन्ह आहेत, नंतर एक गुणाकाराचं चिन्ह आहे, बरोबर. बेरीजचे दोन आहेत, गुणाकाराचं एक आहे. तर इथं ऑप्शन ए मध्ये आहे का? नाही. बेरीजचे दोन आहेत का इथं? नाही. चला कट केलं. इथं बी मध्ये चला, बेरीजचे दोन आहेत, गुणाकाराचे एक आहे, ठीक आहे. पुढे चला, सी मध्ये दिसते का? पहिलं गुणाकाराचं. आपल्याला काय पाहिजे? पहिलं बेरीजचे दोन पाहिजे, इथं गुणाकाराचं आहे. कट केला, ओके. नाही पर्याय तो डी कडे चला. पहिलं बेरीजचे आहे का? आहे. नंतर गुणाकाराचे आहे का? आहे. ठीक आहे, चला. आता पहिल्या स्टेप मध्ये काय झालं आपलं? ऑप्शन ए आणि सी याचा विचारच करायचा नाही. आता राहिले काय? ऑप्शन बी आणि डी. स्टेप नंबर टू, स्टेप नंबर टू कडे पाहत असताना ह्या मधला पार्ट पहा. पहिल्यांदा काय? दोन गुणाकाराचे चिन्ह आहेत, नंतर काय? एक बेरीचं चिन्ह आहे. लक्षात घ्या, ऑप्शन बी कडे चला. पहिल्यांदा दोन गुणाकाराचे चिन्ह आहेत का इथं? नाही. पहिल्यांदा गुणाकाराचं चिन्ह आहे, नंतर बेरीचं चिन्ह आहे. आपल्याला तसं पाहिजे का? नाही. आपल्याला काय पाहिजे? दोन गुणाकाराचे चिन्ह पाहिजे आणि बेरीजचं पाहिजे, तर आहे का? नाही. ऑप्शन बी पण इलिमिनेट झाला, म्हणजे त्याचा विचार करायचा नाही. आता याच्यामध्ये ऑप्शन राहिलंच काय? डी ऑप्शन राहिलंय. डी मध्ये पहा, इथं दोन गुणाकाराचे चिन्ह आहेत आणि इथं बेरीजचं चिन्ह आहे, तर आपल्याला काय पाहिजे होतं? तेच पाहिजे होतं. त्यासाठी प्रश्न क्रमांक 58 आन्सर काय असणार आहे? डी असणार आहे. म्हणजे स्टेप नंबर 2 मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, हा क्वेश्चन स्टेप नंबर 2 मध्ये सॉल्व्ह झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 59 क्वेश्चन नंबर 59 सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर अनालिसिस स्पष्टीकरण मी देतोय, तरी पण तुम्ही व्हिडिओ पॉज करत जा आणि पांढऱ्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत जा. स्टेप नंबर 1 यामध्ये काय करायचं लक्षात घ्या. इथे पहा, हा जो कर्व दिसतोय असा साधा कर्व आहे, बरोबर आहे का? एकदम सिंपल असा कर्व आहे. हा तोच कर्व ऑप्शन ए बी सी डी मध्ये आहे का ते चेक करूया. ए मध्ये आहे का? आहे, ठीक आहे. बी मध्ये आहे का? इथं तर काहीच नाहीये, इथं तर कर्वच नाहीये, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं कुठंच नाही. तर ऑप्शन बी ला तर पहिल्यांदा डिलीट कर द्या ऑप्शनला. नंतर ऑप्शन सी कडे चला. ऑप्शन सी कडे इथं पहिल्यांदा आहे का कर्व? आहे, दिसते का? राईट, तर ठीक आहे, याचा विचार करूया. नंतर ऑप्शन डी कडे चला. इथं डी कडे कर्व आहे का? नाहीये. इथे वेगळा सिम्बॉल काय फुलाची पकड्यासारखा दिसतोय, त्यासाठी ऑप्शन डी पण आता आपल्यासाठी इलिमिनेट झालेला आहे. आता राहिलंच काय? ऑप्शन ए आणि सी. तर आता स्टेप नंबर 2 कडे चला. आता आपण काय केलं होतं? हे जो कर्व आहे तर ह्या साईडचा चेक केला. आता काय करूया? त्या साईडचा चेक करूया, म्हणजे हा झाली लेफ्ट साईड आणि ही साईड राईट साईड. तर आता आपण काय करूयात? राईट साईडचा चेक करूयात, म्हणजे आपल्याला राईट साईडला कसा पाहिजे कर्व? असा थोडासा कर्व पाहिजे आणि नंतर अशी मध्ये थोडीशी रेष पाहिजे, म्हणजे ह्या पद्धतीमध्ये पाहिजे. तर ऑप्शन ए कडे पहा, इथं आहे का? इथं फक्त साधा, जसं इथं होता तर साधा आहे, पण आपल्याला कसा पाहिजे? असा तर पाहिजे कर्व, पण मध्ये अशी थोडीशी रेष आल्यासारखं पाहिजे. ऑप्शन सी मध्ये आहे का? चेक करा. ऑप्शन सी मध्ये करेक्ट आहे, जशी आपल्याला पाहिजे होता तसाच आहे. म्हणजे स्टेप नंबर 2 मध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह झाले आहेत. ऑप्शन ए असेल का याच्यासाठी? ऑप्शन ए नाहीये, कारण हा कर्व आहे, फक्त साधा कर्व आहे. आपल्याला कसा पाहिजे? थोडीशी रेष मध्ये गेल्यासारखं पाहिजे. इथं पहा, हे पहा, मध्ये गेल्यासारखं दिसते का थोडीशी रेष? बरोबर आहे ना? हा, तसाच आपल्याला इथं आहे का? नाहीये. तर याच्यासाठी ऑप्शन काय असणार आहे? सी याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 59 चा आन्सर काय असणार आहे? सी असणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक 60 कडे जाऊया. हा आपण जो पाहतोय प्रश्न क्रमांक 60,
हा या चैप्टर मधला हा पार्ट मधला लास्टचा क्वेश्चन असेल, तुम्हाला जर काही डाउट्स असेल, काही शंका असतील, तर आपल्या चॅनलच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता या पर्सनली कॉल करू शकता. तुम्हाला जर काही कुठला प्रश्न समजला नसेल तर त्याची फोटो काढून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9322484477. या नंबरवरती काही जरी तुमची शंका असेल, बाबा व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये, व्हिडिओ मध्ये आकृती मध्ये थोडासा स्पष्ट दिसत नाहीये, काही जरी क्वेश्चन असेल तुमचे क्वेश्चन आन्सर याच्यावरती सॉल्व्ह करण्यात येतील. ह्या नंबरवरती व्हॉट्सअप आहे, हाच नंबरचा व्हॉट्सअप नंबर हाच आहे, कॉलिंग साठी पण हाच नंबर आहे. तर आता आपण डायरेक्टली जाऊयात प्रश्न क्रमांक 60 कडे. प्रश्न क्रमांक 60 कडे लक्षात घ्या, आपला पहिल्यांदा पहिली स्टेप, जसं हा पूर्ण चॅप्टर आपण स्टेप 1 स्टेप 2 नुसार जातोय, कधी कधी आपल्याला हार्ड लेवलचे क्वेश्चन आल्याच्यानंतर स्टेप 3 ला फेस करावा लागतो. पण फर्स्ट या सेकंड मध्ये आपल्याला पूर्ण त्याचं ऑप्शन राईट ऑप्शन भेटू जाते. तर आता पहिल्यांदा पहा, आता आपण हे पहा, हे ना जसं एखादी चेहऱ्यावरती फिगर असल्यासारखं आहे, हे जे कान कसे आहे त्याचे असे ऐकू आल्यासारखे, जसं काही ऐकू येते असं बाहेरच्या दिशेने आहेत, बरोबर. तर हे जे कान आहे हे प्रत्येक ऑप्शन ए बी सी डी मध्ये तसेच कान सेम आहेत का चेक करा, या पद्धतीमध्ये पाहिजे आपल्याला. इथे पहा, ह्याचे कान बंद दिसतात, बरोबर. ह्याचे कान कसे आहेत बाबा, हे बंद दिसतात त्याचे कान. त्यासाठी ऑप्शन ए ला पहिल्यांदा एलिमिनेट करा, डिलीट करा, त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता ह्या फिगर लक्ष आकृतीकडे लक्ष द्यायचं. आपल्याला कान कसे पाहिजे, असे चालू कान पाहिजे. इथे पहा, आहेत का कान चालू याचे आहे, ठीक आहे. तर आता हा पर्यायाला लक्षात घेऊया आणि पुढच्या ऑप्शन सी कडे तोडूया. तर ऑप्शन सी कडे जाताना पहा, आपल्याला कान कशा पद्धतीने पाहिजे होते, या पद्धतीमध्ये. पण तिथं तसे ह्या पद्धतीने कान पाहिजे होते, पण इथं कसे आहेत असे कर्व मध्ये दिसत आहेत, बरोबर. आपल्या कर्व मध्ये पाहिजेत का नाही, या पद्धतीमध्ये पाहिजे. तर इथं हे ऑप्शन असणार आहे का आता, नाही. हे पहा, कर्व मध्ये दिसत आहेत थोडेसे पान, आपल्याला ते नाही पाहिजे. तर आता आपल्याला काय करायचंय, आता ऑप्शन डी कडे चला. ऑप्शन डी कडे सेम आहेत का, आपल्याला जसे पाहिजे तसे आहेत, बरोबर आहे का. या दोन्ही साईडला पण सेमच आहे, ठीक आहे. तर पहिल्या स्टेप मध्ये काय झालेलं आहे, फर्स्ट स्टेप मध्ये ऑप्शन ए आणि सी हे एलिमिनेट झाले. आता ऑप्शन तुमच्यासाठी काय आहे, ऑप्शन बी आणि डी. ऑप्शन बी आणि डी कडे चेक करा तुम्ही. आता ऑप्शन बी आणि डी चेक करूया. आपण स्टेप नंबर कुठे आलो आहे, दोन कडे. आपण जेव्हा हा जो ही जी आकृती काढताना काढलेली आहे, ही स्माईलची आकृती काढली, म्हणजे स्माईल देण्यासारखं वाटतं असं थोडस. तो दिला का ना दिला त्याची काय गरज नाही, आपल्याला या स्माईल मध्ये दिसतोय. तर हे कसं असं व्ही सारखा आकार आहे, थोडासा विशाल कोण सारखा दिसतोय, बरोबर, राईट. हे इथं पहा, हे लक्षात द्या. तर हा जो आहे हा बी मध्ये आणि डी मध्ये काय फरक आहे त्यात चेक करा. इथे पहा, असे एकदम क्विट स्माईल दिल्यासारखं वाटते, जसं आपण फेसबुकवरती चॅट करताना असा सिम्बॉल यूज करतो स्माईल दिल्यासारखा. इथं हा कर्व मध्ये आपल्याला असा कर्व मध्ये पाहिजे का, आणि आपल्याला असा विशाल कोण सारखा पाहिजे, असा थोडासा वेगळा पाहिजे. तर हा इथं आहे का, नाही. ऑप्शन बी ला डिलीट करायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता ऑप्शन आपलं काय येणार, डी. प्रश्न क्रमांक 60 चा आन्सर काय असेल, डी. याला पूर्णपणे गोल करायचंय आणि ह्या आपण पूर्ण काही जे पाहिलेलं आहे नवनीत प्रकाशनामध्ये, जितके काय क्वेश्चन्स होते, नमुना क्वेश्चन असो या पूर्ण क्वेश्चन प्रॅक्टिस सेट असो, पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन तुम्हाला स्पष्टीकरण सेट दिले. व्हिडिओ नंबर पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 असं या पार्टमध्ये आलेलं आहे. जसं आपण एखादी पिक्चर कुठला आवडला, जसं बाहुबली पिक्चर आवडला आपल्याला, तर आपण बाहुबली 1 पाहिला, बाहुबली 2 पाहिला, बाहुबली 3 पण येऊ शकतो. तर त्याच पद्धतीनुसार जसं आपण व्हिडिओ पण त्याच पद्धतीनुसार आपण अपलोड करताय, ते 10-10 क्वेश्चन्स घेत आहे त्यामध्ये सॉल्व्ह करून घेत आहे तुमच्याकडनं. तर आता आपण इथं थांबूया. चॅप्टर नंबर 2 म्हणजे पार्ट क्रमांक 2 झुंबणारी आकृती ह्या आता पूर्ण पाहिलेला आहे. तर आता पुढील जो आहे चॅप्टर नंबर 3 हे पुढील लेक्चरमध्ये तुम्हाला कंटिन्यू करूया. तर तुम्हाला जर काही शंका काही डाऊट असतील तर हा आहे नंबर, कॉन्टॅक्ट नंबर 9322484477. व्हॉट्सअपचा पण हाच नंबर आहे आणि कॉलिंगसाठी पण हाच नंबर आहे. तुमचे जर काही सजेशन असतील, काही तुम्हाला सजेशन द्यायचे असेल, बघा असं करा तसं करा, तर आम्ही सेम पद्धतीने तुम्हाला त्या पद्धतीनुसार शिकवण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्ही घरी बसून पूर्णपणे हा जो पहिला चॅप्टर आणि दुसऱ्या चॅप्टरचा पूर्णपणे अभ्यास करा. आता पहिल्या चॅप्टर आणि दुसऱ्या चॅप्टरवरती आपण डायरेक्ट युट्यूबवरती एक्झाम घेऊ, तर तुम्हाला घरी बसूनच एक्झाम द्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काही नाही, घरी बसून प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा आन्सर देणार आहे.
प्रत्येक दोन दोन चैप्टर वरती आपली एग्जाम असणार आहे। पहिला चैप्टर आणि दुसरा चैप्टर या दोन चैप्टरला कंबाइन करून म्हणजे आपल्याला हा दोन चैप्टर किती मार्काचा सिलेबस कव्हर झालेला आहे, 10 मार्काचा सिलेबस कव्हर झालेला आहे। म्हणजे चार चार क्वेश्चन असतील प्रत्येक चैप्टरवरती, चैप्टर नंबर एक म्हणजे पार्ट क्रमांक एक, पार्ट क्रमांक दोन, त्याच्यावरती चार चार क्वेश्चन असतील। तर चार चार क्वेश्चन मध्ये चार क्वेश्चन 5 मार्क असतील मेन एक्झामला। ही जी प्रॅक्टिस आहे त्यासाठी तुम्हाला हे दोन्ही पण चॅप्टर एकत्र करून त्याच्यावरती युनिट टेस्ट घेण्यात येणार आहे, ते पण तुम्हाला घरी बसूनच द्यायची आहे। ते पूर्णपणे तुम्ही घरी बसून सॉल्व करू शकता। त्याचं अनालिसिस पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया, इथंच थांबूयात आपण। थँक्यू फॉर वॉचिंग यूट्यूब चॅनल नवोदया मुखेड। थँक्यू।